आतापर्यंत जवळपास 20% कांदा माझा फेकला गेला. केंद्र सरकारने जी निर्यात शुल्क 40% केली ही गळा दाबून मारण्यापेक्षा गोळी घालून मारण्याचा त्यांचा एक दबाव तंत्र आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करते असंही म्हणावं लागेल. कांदा विकला गेला नाही तर पैसे कुठून भरायचे? पर्याय काय होणार आहे? शासनाने जी आतापर्यंत घोषणा केलेली आणि जे जी आर काढला आहे त्यांनी की 2410 रुपये 24 रुपये 10 पैसे प्रति किलो खरेदी करू, असं नुकतंच काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी बीडमध्ये सांगितलं. तर त्यांनी असं सांगावं की किती केंद्र सुरुवात केली त्यांनी, कोणत्या मार्केटला नाफेडची केंद्र चालू केली त्यांनी. आता जवळजवळ 4 ते 6 दिवस झाले, 4-6 दिवसांमध्ये 4 एक क्विंटल कांदा खरेदी केला का त्यांनी? आपला जो कांदा आहे किती आहे आपल्याकडे आता विक्रीसाठी? माझ्याकडे आज रोजी 150 क्विंटल कांदा विक्रीसाठी आहे, 150 च्या वरती. हे साठवण करायला किती महिने झाले? याला आता 6वा महिना चालू आहे. एप्रिलच्या शेवटी साठवण केलेला आहे, याला 20 एप्रिल पासून साठवण केली. म्हणजे भाव न होता त्यामुळे आपण विकला नाही, त्यावेळी विकला नाही, पुढे वाढले असे. आता त्याच्यामध्ये काही कांदे जे ते खराब होण्याच्या मार्गावर होत आहे. तर आतापर्यंत किती कांदा जो आहे तो खराब झाला असे? आतापर्यंत जवळपास 20% कांदा माझा फेकला गेलेला आहे. 20%? हो, 20%. आणि अजून जर भावनी मिळाला तर निम्मे कांदा फेकला जाईल. तुम्हाला दिसतो कांद्याची परिस्थिती, गुणवत्ता पहा, कांदा कसा दिसतोय. बरोबर. म्हणजे तरी साधारणतः कांद्याला काय भाव मिळाला पाहिजे म्हणजे त्याच्याने शेतकरी समाधानी राहील? कांदा जो खर्च आहे कांद्याची रोपवाटिका तयार करण्यापासून तर कांदा उत्पादन घेण्यापर्यंत, त्याच्यानंतर कांदा स्टोरेज करून मार्केटला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नेईपर्यंत जवळजवळ 15 ते 16 रुपयाच्या पुढे खर्च आहे त्याचा. आणि तो खर्च प्लस मे आपला एप्रिलपासून तर आता विक्रीपर्यंत जो ठेवलेला आहे त्याच्या वजनामधली घट हा वेगळा खर्च आहे. जवळजवळ 18 ते 20 रुपये खर्च हा टोटली येतो त्याला किलोमागे. आणि त्याच्यानंतर आता कुठंतरी मार्केट चालू झालेली होती आणि ती मार्केट आता 20-25 पर्यंत पोचलेली होती, 30 पण मार्केट पोचलेलं नाही आहे. आता 30 रुपयाच्या आत असताना ह्या केंद्र सरकारने जी निर्यात शुल्क 40% केली ही गळा दाबून मारण्यापेक्षा गोळी घालून मारण्याचा त्यांचा एक दबाव तंत्र आहे आणि शेतकऱ्यांना काही जगू देणार. म्हणजे एकीकडे सरकार शेतकऱ्यांना भाव दिला म्हणून घोषणा करते आणि दुसरीकडे केंद्र सुरू नाही आहे. म्हणजे सरकार एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करते असंही म्हणावं लागेल. कारण काय आहे, बाहेरचा माल मागवायचा, आधीच राज्यात माल भरपूर पडलेला आहे, तो माल विक्री होत नाही तोपर्यंत बाहेरचा माल मागवायचा. शेतकऱ्यांना आज सावकारांची कर्ज आहेत, व्यापाऱ्यांची कर्ज आहेत, दुकानदारांची पैसे आहेत, ते कुठून द्यायचे हा एक प्रश्न आहे. बँकेवाले येतात, आजच मला सेंट्रल बँकेचा पीक कर्ज भरण्यासंदर्भात मेसेज आलेला आहे की आपलं खातं ड्यू झालेलं आहे, आपण पैसे भरा. असं कांदा विकला गेला नाही तर पैसे कुठून भरायचे? पर्याय काय होणार आहे? शेतकऱ्याला आत्महत्याच करायची बाडी आहे ना. ही फक्त दिशाभूल चाललेली आहे आणि राजकारण चाललेलं आहे की आम्ही नाफेड एक एजन्सी आहे तिच्यामार्फत 2 लाख टन कांदा खरेदी करणार आहेत. एकट्याला असलगा उमराणा मार्केट जर म्हटलं तर ते एका दिवसातून 50,000 टन माल काढतात, तर 4 दिवसाचा माल ते खरेदी करतील, तर उर्वरित शेतकऱ्यांचं काय, उर्वरित मालाचं काय? आणि त्याच्यामध्ये आता बरेचसे निकष लावलेले आहे. त्याच्यात निकष मी आजच पेपरमध्ये ऐकले, वाचले, तर ते निकष जर लावले तर 99% शेतकऱ्यांचा कांदा ही मंडळी ना बाद करेल. आणि त्याच्यात त्यांची जी जवळची आहे वसिल्यातली नातेवाईक वगैरे त्यांची कोणी जवळची असतील अधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधी त्यांच्याच माल खरेदी करतील. फायदा त्यांनाच होणार आहे किंवा व्यापाऱ्यांना होणार आहे? शेतकऱ्यांना नाहीच.